आज मी फरस बीची एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सुकी भाजी करून दाखवणार आहे। खूपच चविष्ट लागते आणि ह्यामध्ये अगदी कमीत कमी साहित्य वापरलं जातं, पण टिफिनसाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। तर प्रत्येकजण हा आपल्या स्वतःच्या पद्धतीने वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत त्या रोजच्या पद्धतीत बनवतच असतात, पण जर त्याच भाजीमध्ये जर काहीतरी व्हेरिएशन मिळालं, काहीतरी वेगळी चव मिळाली तर आपल्याला सुद्धा ते नक्कीच आवडतं। तर आज इथे मी फरसबीची सुकी भाजी बनवणार आहे, ती सुद्धा अगदी माझ्या रोजच्या पद्धतीने। चला तर मग त्यासाठी आपण इथे फरसबी स्वच्छ धुवून त्यानंतर ती चिरून घेतली आहे। मी इथे अर्धा वाटी चण्याची डाळ पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून थोडीशी वाफवून घेतली आहे। हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर किसलेलं आलं, कोथिंबीर आणि त्याचबरोबर ओलं खोबरं आणि नेहमीप्रमाणे आपला मसाल्याचा डबा। तर सर्वात आधी कढईमध्ये आपण दोन पळ्या तेल घालून घेणार आहोत। तेल छान व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपण फोडणी घालायची आहे, कारण ह्या भाजीमध्ये फोडणी ही जी आहे ती खमंग होणं खूपच आवश्यक आहे। तर तेल छान व्यवस्थित गरम झाल्यावर मोहरी, त्यानंतर जिरं, हिंग, उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर किसलेलं आलं, खूप कमी साहित्य आहे पण जे साहित्य आहे मोजकंच असं आहे पण ते खूपच महत्त्वाचं आहे। तर ह्या भाजीमध्ये मी उभ्या मिरच्या चिरून घातल्यात, म्हणजे जर घरात लहान मुलं असतील तर अगदी सहजतेने ही मिरची जी आहे ती बाजूला काढून आपण ठेवू शकतो, म्हणजे ती खाताना दाताकडे येणार नाही। तर हे छान आता व्यवस्थित भाजी पण आपण चिरून घेतलेली घातली आहे। तर ह्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती आपण अर्धा चमचा साखरसुद्धा घालणार आहोत। साखर ही टोटली ऑप्शनल आहे, पण साखर घातल्यामुळे छान चवीचा बॅलेन्स जो आहे तो इथे साधला जातो आणि अगदी भाजी खूपच छान चविष्ट अशी तयार होते। तर 2 ते 3 सेकंदासाठी मी व्यवस्थित पुन्हा परतवून घेतलंय। आता ह्यामध्ये 50% कुक झालेली, म्हणजे हाफ कुक झालेली चण्याची डाळ मी घातली आहे, म्हणजे आपली भाजी जी आहे ती शिजेपर्यंत डाळसुद्धा जी आहे ती पूर्ण म्हणजे 100% कुक होते। ही जर तुम्ही आधी जास्त शिजवून घेतली आणि नंतर जर ती भाजीत घातली तर भाजीचा जो स्वाद आहे तो ह्या डाळीमध्ये उतरत नाही। तर म्हणून 50% मी डाळ कुक करून घेतली आहे। थोडंसं घ्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून झाकणावर सुद्धा आपण पाणी घालून वाफेवरती आपली भाजी शिजवून घेणार आहोत। खूपच छान भाजीचा रंग हिरवागार जशान तसा राहतो। तर आता इथे 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघाल झाकणावरचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि भाजीसुद्धा 1-5 ते 7 मिनिटांमध्ये छान तयार होते। ही भाजी मी अजिबात ओव्हरकुक करत नाही, कारण त्यामुळे भाजीचा रंगही बिघडतो आणि चवीमध्ये सुद्धा फरक पडतो। तर आता आपण एकदा बघूया, मस्त आपली फरसबी आहे ती छान मऊ झाली आहे। आत्ता ह्यामध्ये मी इथे हळद ॲड करणार आहे। हळद मी जी आहे ती लास्टला घातली आहे, कारण त्यामुळे भाजीचा रंग जो आहे तो छान टिकून राहतो, छान हिरवीगार अशी भाजी दिसते। जर हळद आधी घातली तर भाजीला थोडासा काळपटपणा पण येतो आणि चवसुद्धा बिघडते। तर ह्यामध्ये भरपूर सारं खोबरं आणि त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। सुकी भाजी ही खूपच चवीला अप्रतिम अशी लागते। छान आता भाजीमध्ये साखर, मीठ, तिखटपणासाठी हिरवी मिरची, त्याचबरोबर आल्याचा थोडासा तिखटपणा, असा छान मस्त चवींचा जो आहे तो मेळ ह्या भाजीला येतो आणि अगदी अप्रतिम अशी ही भाजी तयार होते। तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा। दिसायला खूपच सोपी जरी वाटली तरी चवीला खूपच अप्रतिम आहे आणि तुम्हाला सुद्धा ती नक्कीच आवडेल। तर आता माझी भाजी इथे बनवून तयार झाली आहे। गॅस टर्न ऑफ करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा आता डबा भरण्याची वेळसुद्धा झाली आहे, त्यामुळे अगदी फटाफट आता डबा पॅक करायला मी सुरुवात करणार आहे। तर अगदी साधी सोपी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा आपला आजच्या टिफिनची भाजी लहान मुलांसाठी आणि मोठ्यांनासुद्धा टिफिनमध्ये देण्यासाठी परफेक्ट अशी सुकी भाजी आहे। तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली का हे मला कमेंट्स करून सांगा, बनवूनसुद्धा बघा। चला तर मग पुन्हा आपण भेटणारच आहोत अशा काही सोप्या आणि झटपट तरीही तेवढ्याच चविष्ट अशा काही वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपी घेऊन।